दरम्यान विनायक राऊतांनी एक गंभीर वक्तव्य केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकरांचे तळवे चेपत असं विनायक राऊत म्हणतात शासन आपल्या दारीय कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि कार्यक्रमाच्या नावाखाली पैशांची लूट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला शासकीय के तिजोरीमधनं केवळ टेंभा मिळवण्याचं काम केलं जात आहे असा आरोप विनायक राऊत करतात आजचे मुख्यमंत्री कोणाच्या इशारावर काम करतात हे सुद्धा दिल्लीकरांचे तळवे चेपण्याचं काम करत ना आज आपलं सरकार किंवा शासन आपल्याद्वारे या एका भंपक उपक्रमाच्या द्वारे ज्या पद्धतीने शासनाच्या तिजोरीची लूट होते एकट्या सिंधुदुर्गमध्ये शासन आपल्याद्वारे हा जो कार्यक्रम आखला त्यासाठी एसटीचे चौऱ्याऐंशी लाख रुपये चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्च करावे लागले म्हणजे विचार करा कशा पद्धतीने पैशाची लयलूट होते त्यामुळे केवळ ना केवळ मातूर तिथे त्या लोकांना कुठेतरी आश्वासनं द्यायची आणि शासकीय तिजोरीतून आपला टेंबा मिरवायचा हे काम सध्या महाराष्ट्रातलं मिंद्या सरकार करते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट